पुढील 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असा प्रतिदावा केलाय. शिवसेना राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या दाव्यावरून महाविकास आघाडीतील आमदार मात्र गोंधळले आहेत. त्याचा फटका राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीने नुकताच 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय. कोरोना संसर्ग, पूरस्थिती, आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांवर सुरू असलेले कथित भ्रष्टाचाराचे आरोप, काही नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लागला आहे. महाविकास आघाडी सरकार अडीअडचणीतून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी 25 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील असा दावा केलाय. सरकार पडण्याच्या तारखा देणाऱ्या भाजपला हा टोला असल्याचे बोलले जाते. मात्र उस्मानाबादच्या दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना महिला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर महाराष्ट्राची जनता ठरवेल, मी कसे ठरवणार, परंतु पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल अशी प्रतिक्रिया देत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या नेत्यांसह दर्शनाला येऊ असे साकडेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी तुळजाभवानीला घातले.